नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या मराठवाड्यामध्ये कुठकुठल्या कसल्या कसल्या प्रकारचे हे पिकं सध्या राहण्यात आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड मजूर कशाप्रकारे मेहनत करतात हेचं तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला तर मग भेटूया थेट रानात गेल्यावर. नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमा बघू शकता ज्वारीची शेती आहे. आता रानातून मी चरत घरी निघालो आहे. बघा, चलत निघालो आहे घरी. तुम्हाला दाखवतो रस्ता. बघा हा रस्ता आहे, किती खराब रस्ता आहे. बैलगाडी वाट आहे, याला बैलगाडी वाट म्हणतात. इकडे ज्वारी आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे, किती सुंदर, एकदम फ्रेश वातावरण. पडत होतो, पाय घसरला, दुसरं काय नाही. हे बघा, इथं चिमणीचा खोपा पडलेला आहे. सुगरण म्हणून एक पक्षी आहे, त्या पक्ष्याचा हा खोप आहे. बघा किती सुंदर हा खोप आहे, किती सुंदर हा खोप आहे. बघितलं का किती सुंदर घर पण होतं, किती कष्टाने तयार केलेलं हे सुगरणीचं खोपं. जवसाचं खेत बघा, जवसाचं शेत आहे, किती सुंदर असं शेत आहे जवसाचं. जवसाची चटणी कधी खाल्ली का, त्या जवसाचं हे शेत आहे. बघा किती सुंदर शेत आहे, बघितलं काय. काही आला आता ऊसाचा मळा, कधी ऊसाचा मळा बघितलाय का. हे बघा हा ऊसाचा मळा, किती सुंदर असा ऊसाचा मळा आहे. मस्त असा ऊसाचा मळा, किती दाट ऊस आहे बघा, किती दाट ऊस आहे बघा. हा हे ऊसाचा मळा, कधी बघितलाय का इतका दाट ऊसाचा मळा. हां, आपला हामाची टोळी आहे की कोणाची, ते घ्या ना का पैसे. पण ही टोळी कोणाची, अशोक रन पिके. चोरा खडी शिव बर बर. हा उस्मानाबाद पासून. हा नाही, यंदा नाही वाटत त्यांची. हो कोणाचं गव्हाचं शेत आहे, किती सुंदर असं गव्हाचं शेत. आपण जे चपाती खातो का गव्हाची, त्याचं हे शेत आहे. बघा शेतकरी कष्ट करतो, ह्याचं गहू तयार होतो तेव्हा तुम्हाला चपाती खायला भेटते, कळलं का. तर मग चला सबस्क्राईब करा चॅनलला, अजून असे व्हिडिओ बघायचे असतील तर चला 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 लवकर सबस्क्राईब करा. हे बघा ही आमराई आहे. इथं आमच्या ह्या आमराईला मारवाड्याची आमराई म्हणतात. पण यंदा पाऊस कमी पडल्यामुळं यंदा अजून ह्या आमराईला तोर लागलेला नाही आहे. गेल्या वर्षी खूप तोर होतं बरं का, खूप गोड कैऱ्या लागतात सुरुवातीला, नंतर अतिशय सुंदर कैऱ्या, अतिशय मस्त कैऱ्या भेटतात लोणच्यासाठी ह्या आमराईच्या. बघा हा सोलापूर धुळे नॅशनल हायवे. कसा वाटला हा सोलापूर धुळे नॅशनल हायवे, जाऊनही दाखवतो. आता शेख रोड समोर हायवे जवळ आलेलो आहे, आणखी हायवेवर गेलेलो नाही आहे. आता जे तुम्हाला सोलापूर धुळे हायवे दाखवला, हा हायवे स्ट्रेट जातो गोव्याला. माझं म्हणण्याचं तात्पर्य, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या देशामध्ये गोव्यासारखे, लक्षद्वीपसारखे, अंदमान निकोबारसारखे चांगले समुद्रकिनारे असतानाही आपल्याला मालदीवसारख्या देशात जाण्याची काय गरज आहे, मला हेच कळत नाही आहे. त्यामुळं आत्ताच मालदीवला बॉयकॉट करा. हा आहे सोलापूर धुळे नॅशनल हायवे. हा हायवे आहे, हायवे नंबर 52 MH52. हे समोर तुम्हाला पाटी दिसते, हैदराबाद, पारगाव. पारगाव आमचं गाव आहे, त्यामुळे लिहिलेलं आहे.
हे आहे सोलापूर धुळे नॅशनल हायवे। तर मित्रांनो, आता रानातून घरी आलेलो आहे मी। तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून। नसल आवडला तरी सांगा, आणि आवडला असेल तरी सांगा, आणि लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा ब्लॉग शेअर नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा, आणि बेल आयकॉन दाबा, आणि बेल आयकॉन दाबल्यावर ऑल हे ऑप्शनला क्लिक करा। कारण जेव्हा जेव्हा मी माझा ब्लॉग अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन थेट तुम्हाला मिळेल। तर आता भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा।